या यूट्यूब चॅनल वरती। तर हे जे लोकेशन आहे ते आहे रिपल व्हॅली, इथे झिपलाईन ॲडव्हेंचर सुद्धा आहे। हे जे फोटोमध्ये दिसत आहे ते हे बाबा तिकडे सिक्युरिटीचं काम करत होते, ते सर्वांचे फोटो काढून देत होते। तर मग आम्ही त्यांच्यासोबत एक फोटो घेतला, छान वाटलं त्यांच्यासोबत फोटो घेऊन, ते खूप खुश झाले होते। जात आहे झिपलाईन ॲडव्हेंचरला आणि आपण रेकॉर्ड करूया पुढचे सीन। चला मी इकडे झिपलाईन ॲडव्हेंचर नाही करते कारण मला खूप भीती वाटते। तो जो धबधबा होता तो खूपच मोठा होता, दिसत होता छोटा, पण ॲक्च्युअलमध्ये पुढे जाऊन बघितलं तर तो खूप मोठा धबधबा होता, त्यामुळे मला तर खूप भीती वाटली। आणि मग मी डिसाईड केलं की मी नाही करणार आहे झिपलाईन ॲडव्हेंचर। बघा ही रोप जी आहे ना, ही मेड इन फ्रान्स आहे। झिपलाईन ॲडव्हेंचर केल्यानंतर आम्ही गेलो मुट्टुपट्टी डॅमला, आणि हे जे धरण होतं ते खूप उंचीवरती होतं आणि तिथून ते वरून पाणी सोडण्यात आलं होतं खाली। ॲक्च्युली मुन्नार हे एक हिल स्टेशनच आहे। धरणाच्या बाजूला जे जो डोंगर होता त्याच्यातून एकदम मस्त फ्रेश असं प्युअर वॉटर येत होतं मिनरल्सने भरलेलं, तर आम्ही ते पाणी पिलो, ते खूप गोड होतं, टेस्टी होतं। आम्ही आता आलेलो आहे कोणता डॅम आहे, मुट्टुपट्टी डॅम, मुट्टुपट्टी, मुट्टुपट्टी डॅमला। तर तुम्ही व्ह्यू बघू शकता, इकडे किती सुंदर व्ह्यू आहे। आणि एकच दरवाजा ओपन आहे, बाकी दरवाजे क्लोज आहेत सध्या डॅमचे। रिपल व्हॅली पासून हा एकदम 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। हा एकच दरवाजा उघडा आहे। सगळे दरवाजे बंद आहेत आणि हा पूर्ण डॅम असा भरलेला आहे। या वरती जाऊया। आता वाजले आहेत 6:30, तरी इकडे खूप अंधार पडतो लगेच। आणि आम्ही आलेलो आहे, ब्रिटिशांनी बांधलेला हँगिंग ब्रिज आहे हा। थांबा मी तुम्हाला दाखवते, आता अंधार आहे तर एवढं दिसणार नाहीये, तुम्ही बघू शकता इकडे ना लवकर अंधार पडतो केरळ मध्ये आणि धुकं पण खूप असत। वाव, ठीक आहे।
करण्याचा प्रयत्न करते मी. मी दाखवू नाही शकत इकडे इकडे ना ह्या ब्रिजला ना वरतून सपोर्ट आहे. जसं नॉर्मल ब्रिजला खालून सपोर्ट असतात खांब असतात मोठे मोठे तसं हे हँगिंग ब्रिज आहे ह्याला वरून सपोर्ट आहे. तुम्ही बघू शकता हे वरून सपोर्ट आहे म्हणून याचं नाव हँगिंग ब्रिज. हा ब्रिटिशांच्या काळातला ब्रिज आहे आणि हा पूर्ण लोखंडाने बनलेला आहे. याच्यामध्ये कसलं सिमेंट नाही यूज केलेलं आहे. सर्व साईट सीईंग झाल्यानंतर आम्ही चाललो आहे आता रूमवरती. चला तर मग मी तुम्हाला रूम दाखवते. आतमध्ये जाऊयात आपण. हा आहे बेड जो आहे दोन लोकांसाठी पण आता आम्ही आहे चार लोक तर आम्ही ह्याच्यावरती चार लोक झोपतो आणि हा चार लोक आरामशीर झोपतो. इकडे इकडे ए सी दिलेला आहे. हे असं हा असा रूम आहे. सुंदर रूम आहे. इकडे जरा आता रात्री म्हणून दिसत नाही. मी तुम्हाला बनवलेला आहे दुसरा व्हिडिओ त्याच्यामध्ये मी सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू दाखवते. तिकडे बघा पॉवर स्टेशन आहे. तिकडे हे जे आहे ना हे पॉवर स्टेशन आहे. बघा एवढ्या उंचावरती इकडे पॉवर स्टेशन आहे. आणि हे जे आमचं कर्माचं हॉटेल आहे मुन्नारमधलं हे आता न्यू बिल्डिंग आहे ही सध्या. आता होते कसं आहे हे बघा. इकडे वॉशरूममध्ये असं वॉशरूम आहे. तिकडे टॉयलेट आहे आणि हां इकडे ना हॉट शॉवर आहे. इकडे तुम्हाला हां हॉट अँड कोल्ड शॉवर दोन्ही आहे इकडे.